पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री पद पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि उद्धव ठाकरे ने दिल्ली जाकर ज्येष्ठ नेताओं से मिले, मगर वहां भी उनको किसी ने सीरियस नहीं लिया। महा विकास आघाड़ी में मुख्यमंत्री पद के लिए विवाद चल रहा है। मला असं वाटतं की आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेईमान आहे, काँग्रेस पार्टी किती बेईमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल। खरं तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं आहे, काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे। पवार साहेबांना सुप्रियाताईला मुख्यमंत्री करायचं आहे, काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री व्हायचं आहे। आणि त्यामुळं खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्यांची आहे आणि यातातला हाच फरक आहे, मूलभूत फरक आहे। महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांकरता भांडतो आहे, आम्ही डबल इंजिन सरकार, केंद्र आणि राज्य सरकार, महायुती सरकार आणून 14 कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतो आहे। हा फरक आहे, मूलभूत फरक आहे। आम्ही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना पुढचे 5 वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतो आहे। काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करत आहेत, याकरता उठाठेव करत आहेत। मला वाटतं हाच मूलभूत फरक आहे आणि म्हणून उद्धवजीला हे कळलं असेल आता काँग्रेस पार्टी ही किती त्या ठिकाणी धोका देणारी आहे। आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही। काँग्रेस राष्ट्रवादीला जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा, आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही। आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं, त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरबारात जाणार नाही, कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही, माझी पार्टी मी बंद करेल, शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेसजवळ जाणार नाही। हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे बोलले होते ते आता खरं निघणार आहे।